नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहान मुलांचं शर्ट कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे. याचं मेजरमेंट तुम्हाला डिस्प्लेवर खाली लाईन पट्टीमध्ये दिसतं आहे. एक धा कापड घेतलं आहे. ह्या मेजरमेंटमध्ये ह्या कपड्यामध्ये लहान मुलाचं शर्ट कसं कटिंग करायचं ते दाखवतो आहे. रानू, दोन्ही किनारे सेम मिळवून घ्यायचे आहेत. असं सरळ ठेवायचं आहे. एक सरळ रेषा मारून घ्यायचं आहे कापड सरळ करून घेण्यासाठी. हे बघा मित्रांनो, अशी सरळ रेषा मारून घ्यायची आहे. समोर तुम्हाला पट्टीसाठी 2 इंच सोडायचं आहे. लहान मुलांचं शर्ट कसं कटिंग करायचं त्याचा व्हिडिओ दाखवतो आहे. व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही बटन पट्टीसाठी आपण मार्किंग केले. आता मग या लाईनपासून बघा लहान मुलांचे कसं टाकायचं मेजरमेंट बघा. लहान मुलांचं 20 उंची आहे, 24 छाती आहे. त्याच्यामध्ये 1.5 इंच उतरवायचं आहे. वरून 1.5 इंच उतरवायचं आहे. 1.5 इंच उतरवलं आहे. 24 छाती आहे, त्यामुळे छातीचा 1/4 भाग इथे टाकायचा आहे. इथे मोठ्या शर्टचं मोठ्या माणसांच्या शर्ट कटिंगला आपण जसं मायनस प्लस करतो तसं करायचं नाही. छातीचा 1/4 भाग डायरेक्ट टाकायचा आहे. इथे उंची आहे 20 इंच. 20 अधिक 1 इंच ॲपल कट शर्ट आहे. 20 अधिक 1 इंच 21 इंच. आता ह्या सर्व रेषा सरळ मारून घ्यायच्या आहेत. लहान मुलांची शर्ट कटिंग दाखवतो आहे. व्यवस्थित बघा. आता ॲपल कटसाठी इथे 1.5 इंचावरती एक रेष मारून घ्यायची आहे. तर ह्याची कॉलर आहे 11 इंच. 11 म्हणजे इथून इथून आपल्याला 2 इंच टाकायचं आहे. 2 इंच हे असं करायचं आहे. कॉलरचा शेप देऊन घ्यायचा आहे. राऊंड शेप देऊन घेतला आहे कॉलरचा. आता शोल्डर आहे याचं 11 इंच. 11 निम्मे 5.5 अधिक 1/2 इंच म्हणजे 6 इंचावर मार्किंग येईल. 6 इंचावर मार्किंग गेले. छाती आहे 24 इंच. 24 चा 1/4 भाग 6 इंच. 6 चौक 24 म्हणजे 6 इंच. 6 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. आणि मित्रांनो, याला जास्त लुझिंग नाही, त्यामुळे 1.5 इंच टाकायचे लहान मुलांच्या शर्टला. जास्त फिटिंग पण नाही टाकायचं आणि जास्त लुझिंग पण नाही टाकायचं. 1.5 इंचाची मार्किंग टाकायची आहे. 1.5 इंच इथे टाकलं म्हणजे किती आलं आहे? 8 इंच आलं आहे. बघा 8 इंच आलं आहे. 8 1/2 इंच आलं आहे. 1.5 टाकले. 2 सुद्धा टाकू शकता तुम्ही, पण 1.5 इंचच टाकायचं. जास्त लूज नाही करायचं लहान मुलांचं शर्ट. 1.5 इंच आलं आहे. इथे पण 1.5 इंचच टाकायचं आहे. इथे पण 1.5 इंचच टाकायचं आणि सरळ रेषा मारून घ्यायची आहे. आता मित्रांनो, तुम्हाला जर ह्याला ॲपल पोटाचा सेप हवा असेल तर ह्याला थोडासा सेप द्यायचा आहे लाईट. हे बघा अशा प्रकारे सेप पट्टीने थोडासा पोटाचा सेप द्यायचा आहे. आर्मोलचा सेप मारून घ्यायचा आहे. शोल्डरची रेषा मारून घ्यायची आहे. आणि ॲपलचा सेप देऊन घ्यायचा आहे खाली. इथे आपल्याला पॉकेटची मार्किंग करायची आहे. त्याचं पॉकेट 6.5 इंचावर घ्यायचं आहे. इथून 1.5 इंच सोडायचं आहे. 3.5 इंचाचं पॉकेट बनवायचं आहे. आता हे मित्रांनो कटिंग करून घेतो आहे. आणि बरोबर ह्याच्या समोरच इथे छोटं शर्ट असल्यामुळे समोरच इथे बॅग बसणार आहे. कोणताही कापड कमी पडण्याची शक्यता नाही कसल्याही प्रकारची. बघा इथे फ्रंट काढले, ह्याच्यासमोरच बॅग बसणार आहे ह्या भागामध्ये. ते मी दाखवते तुम्हाला, बघा व्यवस्थित. तर हे सर्व कटिंग करून घ्यायचं आहे. ॲपलचा सेप नको, पोटाचा सेप नको हवा असेल तर सरळच कापायचं आहे. बघा इथे कटिंग केलं आहे. 2 फ्रंट कटिंग झाले आहेत आपले. तर ह्याच्यासमोरचा हा जो उरलेला भाग आहे ह्याच्यामध्येच बॅग बसणार आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा
8 इंच आहे, बस झालं आपलं, पावणे 8 इंच आहे, हे 8 इंच आहे, सरळ रेषा मारून घ्यायचे, सरळ रेषा मारून घे, थोडंसं क्रॉस करायचं आहे बॅगला, आपलं शोल्डर आहे 11 इंच, 11 च्या निम्मे 5.5, 5.5 इंचावर इथे 1/2 इंच जास्त वगैरे टाकायचं नाही, इथे शोल्डरच्या निम्मेच घ्यायचं आहे 5.5. आता आपले जे बॅग आपण कटिंग केले, आपण आता ही 1.5 इंचाची मार्किंग केली, एवढंच आपण उतरवणार आहोत बॅग, हे बघा ही 1.5 इंचाची जी मार्किंग आहे तेवढं, आणि इथे बटन पट्टीसाठी 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे, बॅग कमी कापायचं आहे, कारण ही बटन पट्टीची मार्किंग असते, लहान मुलांना 1/2 इंचच घ्यायचं आहे, हे बघा मित्रांनो, ही जेवढी शोल्डर उतरवली तेवढंच बॅग उतरवलं आहे. आता हा बॅगचा आरमोलचा शेप देऊन घ्यायचा आहे, आणि आता कटिंग करून घ्यायचं आहे, हे बघा, हे बघा बॅग, हे एवढं बॅग कमी कापलं आहे या मार्किंगपेक्षा, ही बटन पट्टीसाठी मार्किंग सोडली 1/2 इंच, जसं रेग्युलर शर्ट असतं तसंच कापायचं आहे, फक्त थोडं मेजरमेंटमध्ये लहान मुलांच्या चेंज होतो एवढंच काय ते. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तुमच्यापैकी बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरतात, तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट करून सांगा, त्याचं रिप्लाय द्यायचा नक्की प्रयत्न करेन. आता मित्रांनो हे बघा बॅग आपण कटिंग केलं आहे, आता मी तुम्हाला दाखवतो, ॲपल कट शर्ट नेहमी पाठीमागे जास्त का जातं, तर आपण इथे 1/2 इंच कमी करायचं आहे बॅगला सेप, 1/2 इंच वरती घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं शर्ट पाठी सीटच्या इथे जास्त जाणार नाही, आणि हा इथे मॅच करायचा आहे, हे बघा ह्याच्यापेक्षा 1/2 इंच कमी केलं आहे, फ्रंटपेक्षा बॅग 1/2 इंच कमी केलं आहे, आणि इथे मॅच केलं आहे, म्हणजे तुमचं शर्ट पाठीमागे जास्त केसलं जाणार नाही. आता आपण 1/2 इंच बॅग उतरवलं आहे, आपण शोल्डर किती इंचाचं काढायचं आहे, 1/2 इंच उतरवलं आहे, 1/2 इंच बॅग उतरवला आहे आपण, हा 1/2 इंचावर बॅग उतरवला, म्हणजे शोल्डर आपण 1/2 च्या डबल करायच्या, 3 इंच आणि अधिक 1/2 इंच त्याच्यामध्ये हे करायचं, म्हणजे 4.5 इंचाचं शोल्डर एक काढायचं आहे आपण, 4.5 इंचाचं शोल्डर काढायचं आहे, 1/2 इंच शोल्डर बॅग उतरवला आहे, त्याच्यामध्ये 1/2 अधिक 1/2 3 + 1/2 इंच, म्हणजे जेवढं उतरवाल त्याच्या डबल करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे, आता आपण आस्तीन कटिंग करून घ्यायची आहे, हाफ शर्ट आहे मित्रांनो, तर आपण आर्म होल टाकला होता छातीचा 4th भाग 6 इंच, 6 इंचावर घडी घालून घेतली, हे बघा डबल कापड आहे, 6 इंचावर घडी काढून घेतली आहे, दोन्ही हात एकत्र कापतोय, सरळ रेषा मारून घेतली आहे. आता इथे आपल्याला लहान मुलांसाठी किती इंच हा हात उतरवायचा आहे, आरमोलसाठी हा सेप किती उतरवायचा आहे, तर 3.5 इंच 2.5 किंवा 3.5 इंच उतरवायचं आहे, जास्त उतरवायचं नाही, 2.5 किंवा 3.5 इंच, हाताची उंची आहे 6 इंच अधिक 1/2 इंच शिलाई मार्जिन, 2 इंच फोल्ड, ह्या सर्व रेषा सरळ मारायच्या आहेत, हे बघा या सर्व रेषा मारून घेतल्यात, हा 3.5 इंचावर उतरवला आहे, 2.5 किंवा 3.5 इंच उतरवायचा आहे, हाताची उंची अधिक 1/2 इंच आणि 2 इंच फोल्डसाठी. तर इथे टाकताना आपण छातीचा 4th भाग जेवढा आपण आर्महोल उतरला आहे तेवढं टाकायचं आहे, इथे दंड गिरे टाकायचं, म्हणजे हाताची लुझिंग किती आहे, 10.5 इंच आहे, 10.5 च्या निम्मे 5.25 अधिक 1/2 इंच अशी टाकायची आहे, आणि ही मार्किंग करून घ्यायचे क्रॉस, दंडगेराच्या निम्मे अधिक शिलाई मार्जिन असं टाकलं आहे, हाताचे सेप कटिंग करून घ्यायचे आहेत, इथे छोट कट मारून घ्यायचं आहे, हे सेंटरला कट मारून घ्यायचं आहे,
फ्रंटचा शेप कापून घ्यायचा आहे आस्टिनचा। हा फ्रंटचा शेप घेतला आहे, बॅगला जास्त आलं आहे त्याच्यामुळे थोडंसं लेवल करायचं आहे आणि व्यवस्थित करायचं आहे शेप। हे व्यवस्थित केलं आहे, हे बघा हे आपले आस्तीन कटिंग झाले आहेत। आता मित्रांनो मी तुम्हाला शोल्डर कटिंग दाखवतो आहे। शोल्डर नेहमी उभ्या कपड्यामध्येच कापायचं आहे असं। शोल्डर आहे आपलं 11 इंच, 11 साडेपाच साडेपाच अधिक अर्धा इंच म्हणजे 6 इंचावर घडी घालून घ्यायची आहे। शोल्डर कसं काढायचं ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो। आपण 1.5 इंच शोल्डर उतरवलं आहे, बॅग उतरवला आहे, एक सरळ रेषा मारून घेतली आहे। शोल्डर जेवढं आपण बॅग उतरवू त्याच्या डबल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच मिक्स करायचं, म्हणजे तुम्ही किती बॅग उतरला त्याच्यानुसार शोल्डर काढायचं आहे। तर मी 1.5 इंच उतरला, मी 1.5 च्या दुप्पट 3 अधिक 1.5 इंच म्हणजे 4.5 इंचाचं शोल्डर काढतो आहे। 4.5 इंचाचं शोल्डर काढलं आहे। गळा आपण 1.5 इंच उतरवला होता फ्रंटलासुद्धा, इथेसुद्धा 1.5 इंचच उतरवायचा आहे। हे बघा हे 1.5 इंच उतरवलं आहे, 4.5 इंचाचं शोल्डर काढलं आहे कारण आपण 1.5 इंच बॅग उतरवला होता। आता कॉलर आपण 2 इंच फ्रंटला टाकलं होतं तेवढंच इथे टाकायचं आहे। गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। आपलं शोल्डर आहे 11 इंच, शोल्डरच्या निम्मे 5.5 अधिक 1/2 इंच म्हणजे 6 इंचावर मार्किंग करायचे आहे। इथे शोल्डर खालच्या साईडला शोल्डरच्या निम्मे तेवढंच टाकायचं आहे, इथे एक्स्ट्रा टाकायचं नाही। 1/2 इंच असं क्रॉस येईल 1/2 इंच आणि हे शोल्डरची रेषा मारून घ्यायची आहे। शोल्डर कापायचं आहे, व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। सेंटरची रेषा मारून, म्हणजे तुम्हाला डबल शोल्डर पाहिजे असेल तर ह्या कपड्यामध्ये डबल शोल्डरसुद्धा लावू शकता तुम्ही। आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो शोल्डर। मागच्या व्हिडिओमध्ये कोणतरी शोल्डरच्याबद्दल एक कमेंट केली होती की एक्सप्लेन करून सांगा शोल्डर कसं काढायचं। तर मित्रांनो बघा शोल्डरचा हिसाब काय असतो ते मी तुम्हाला दाखवतो आहे। तर आपण 1.5 इंच उतरवलं आहे, इथे 1/2 इंच शिलाईला जाणार आहे, याच्यामध्ये 1/2 इंच शिलाईला जाणार आहे, इथे 1/2 इंच शिलाई जाणार आहे आणि इथेसुद्धा 1/2 इंच शिलाईला जाणार आहे। म्हणजे किती झालं, 1/2 1/2 1/2 1/2 2 इंच याच्यातलं जाणार आहे, याच्यातलं 2 इंच मार्किंग गेली। हे बघा हे असं याच्या प्रकारे एकावर एक चढून, हे बघा एवढी शिलाई मार्जिन जाणार आहे। दाखवतो तुम्हाला, हे शिलाईमध्ये गेलं, हे असं येईल। आणि मित्रांनो हे बघा हे शिलाई हे एक्स्ट्रा का असतं, हे बघा हे वरचं शिलाईमध्ये जाईल, हे एवढं शिलाईमध्ये जाईल। म्हणजे हा 1/2 इंच सोडा आणि हा 1/2 इंच सोडा, 2.25 इंचाचं आहे। हे बघा हे याच्यावर येईल असं, हे असं शोल्डर इथे 1.5 इंचाचं एक्स्ट्रा आलं पाहिजे। हे बघा असं 1.5 इंच एक्स्ट्रा आलं पाहिजे तर तुमचं शर्ट परफेक्ट बसणार आहे। तुमचं जर हे कमी, हे अंतर जर कमी झालं असं कमी झालं तर तुमचं शर्ट परफेक्ट बसणार नाही, मागच्या साईडला खेचलं जाईल। शर्ट मागच्या साईडला खेचलं जाण्याचं कारण हे आहे मित्रांनो की तुमचं शोल्डर कमी पडतं आहे। तुम्ही बॅगला बॅगचं जे शोल्डर बॅग उतरवता त्याच्यापेक्षा शोल्डर कमी काढता, म्हणून ह्याच्यामध्ये कमीत कमी 1.5 इंचाची गॅप पाहिजे ह्या दोन्ही भागामध्ये। 1.5 इंच इथे 1.5 इंचाची गॅप पाहिजे म्हणजे तुमचं शर्ट परफेक्ट बसणार आहे। ही गॅप जर कमी झाली, इथे जर अंतर कमी झालं, हा फोल्ड आल्यावर अशी स्टिचिंग केल्यावर हा भाग कमी झाला, हा भाग जर 1 इंचाचा आला किंवा याला, तर तुमचं शर्ट परफेक्ट बसणार नाही, तुमचं शर्ट पोटावर उठणार आहे किंवा बॅक साईडला जास्त जाणार आहे नक्की, कारण शर्ट मग फुडून असं उचललं जातं ह्याच्यामुळे शोल्डर कमी झाल्यामुळे। त्यामुळे नेहमी मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही जर बॅग उतरवा, तुम्ही बॅग 2 इंच उतरवलात तर 2 च्या डबल करायचा, 4 अधिक 1.5 इंच म्हणजे 5.5 इंचाचं करायचं आहे। 2.5 इंच शोल्डर बॅग उतरवलात तर 6.5 इंचाचं शोल्डर करायचं आहे। नेहमी असाच हिसाब ठेवायचा आहे मित्रांनो, जेवढं बॅग उतरवाल त्याच्या दुप्पट करून 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचे आहे।
अशा प्रकारे मित्रांनो आपल्या लहान मुलांचे शर्ट कटिंग मी तुम्हाला दाखवले आहे, हे बघा असतील फ्रंट आणि बॅक। अशा प्रकारे मित्रांनो आपला हा व्हिडिओ पूर्ण झाला आहे, धन्यवाद।